आणि या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आजची सगळ्यात मोठी बातमी, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मुंबईतून सुरुवात झाली आहे। नारायण राणेंनी मुंबई विमानतळाबाहेरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या जनआशीर्वाद यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपने जोरदार शक्ति प्रदर्शन केलंय। यावेळी बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय, शिवाय राज्य सरकारकडून जनतेला लुटण्याचं काम सुरू असल्याची टीका केली। अधिकारी बंधु भगिनींनो आणि मित्र हो, केंद्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून मला स्थान मिळालं। हे स्थान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी मला दिलेलं आहे। त्याचप्रमाणे सन्माननीय अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचं पण योगदान आहे। मी मुंबईत आलेलो आहे, उठ नको राजू, 3 महिन्यानंतर मुंबईत आलो। म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा तसं घडलं की मी 3 महिना मुंबईच्या बाहेर राहिलो, अन्यथा 15 दिवसाच्या पलीकडे कधी राहिलो नाही। आज आलोय त्याला कारण आहे, हे देशातलं कॅबिनेट मंत्री पद सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, रोजगार निर्माण करणं, उद्योगधंद्यामध्ये लोकांना तरुणांना मदत कर धान्य देणं, दरडोई उत्पन्न वाढवणं, देशाची प्रगती साध्य करणं, निर्यात वाढवणं आणि देशाचा GDP वाढवून आपला देश महासत्तेकडे जात आहे। पंतप्रधान जी घेऊन चाललेले आहेत त्यांना पाठिंबा देणं हे माझ्या खात्याचं प्रमुख काम आहे। आणि हे जबाबदारी घेत असताना माझ्या महाराष्ट्राच्या जनतेचे आशीर्वाद घ्यावेत म्हणून मी प्रथम मुंबईला आलेलो आहे, की तुमचे आशीर्वाद घ्यावे आणि देश पातळीवरून एक काम करावं। बंधू भगिनीनो, या मुंबईचे महाराष्ट्राचे रूप माझ्यावर आहेत, त्यांच्यामुळे या महाराष्ट्राने मला फार दिलं। मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक पदापासून PhD चा अध्यक्ष 1 नाही 3 वर्ष आमदार, त्याचप्रमाणे मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, परत आमदार, खासदार आणि आता केंद्रीय मंत्री, एवढी सगळी मला पदं मिळाली। आणि या पदाच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये स्थान मिळवण्याचा मी जो प्रयत्न केला आहे, भविष्यात हेच काम माझं असत पुढे चालू राहील। तुमचा प्रेम आणि आशीर्वाद आणि विश्वास असाच माझ्यावर ठेवावा। मी माझं संपूर्ण जीवन या राज्यासाठी आणि देशासाठी विधायक सामाजिक कार्य करण्यासाठी घालवीन असं या ठिकाणी सांगून पुढे जायचं आहे, प्रवास आहे। मी जन आशीर्वाद यात्रा आशीर्वाद घेण्यासाठी जायचं असल्यामुळे मी इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराज। सन्माननीय या ठिकाणी काही मंडळींना, कोळी समाजाची मंडळी आलेली आहेत, त्यांना राणेसाहेबांचं स्वागत करायचं। त्याचप्रमाणे ख्रिश्चन समाजाचे ब्रदर जोसेफ डायस, कोळी समाजाचे नेते बंधुभगिनी, एकच सांगायचं राहिलं, या ठिकाणी वसाहत आहे, मच्छीमार लोकांची वसाहत आहे। माझ्या सूक्ष्म लघु मध्यम याच्यामध्ये मच्छीमारी, आधुनिक मच्छीमारी हाई विभाग आहे। कोणत्याही प्रकारचं काम असल्यास तेव्हाही या, आणि जो काही विकासात नवीन विकासाची माध्यमं तयार झाली आहेत त्यामध्ये सहभागी व्हा, एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो। Thank you.
नारायण राणे आपल्या भावना व्यक्त केल्यात। नारायण राणे हे कोळीवाड्यात दाखल झाले आहेत आणि कोळी बांधवांशी त्यांनी संवाद साधलाय। यावेळी मुंबईचं आणि महाराष्ट्राचं माझ्यावर ऋण आहे, तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी आलोय आणि देशाला देशाच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी माझं कार्य हे नेहमी चालू असेल, अशा प्रकारच्या भावना यावेळी नारायण राणेंनी व्यक्त केल्यात। तर आज नारायण राणेंची ही जन आशीर्वाद यात्रा मुंबईपासून सुरुवात झाली आहे आणि मुंबईमध्ये त्यांनी भाजपचं शक्ती प्रदर्शन केलं आहे। याचवेळी कोळी बांधवांकडून त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला आणि यावेळी नारायण राणेंनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। फडणवीसांच्या हस्ते या जन आशीर्वाद यात्रेचं उद्घाटन करण्यात आलं आणि त्यानंतर नारायण राणेंनी याआधी राज्य सरकारवर सुद्धा टीका केली आहे, फडणवीसांनी सुद्धा टीका केली आणि आता ही यात्रा पुढे निघाली आहे। जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली, त्यानंतर सर्वप्रथम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आणि आता भाजपचं शक्ती प्रदर्शन मुंबईमध्ये आपण पाहू शकतोय। जन आशीर्वाद यात्रेला ही सुरुवात झाली आहे आणि या यात्रेमध्ये भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। आपण पाहतोय निवडणुकांची मोर्चे बांधणी या ठिकाणी सुरू असल्याची चर्चा जोरदार आहे। राणेंविरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आगामी महापालिकेच्या निवडणुकांसाठी भाजप आपली संपूर्ण ताकद पणाला लावताना दिसते आणि आता नारायण राणे हे मुंबईत आल्यानं राजकीय वातावरण हे चांगलंच तापलं आहे आणि कालच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन हे नारायण राणेंना घेऊ देणार नाही असं शिवसेनेतर्फे सांगण्यात आलं होतं। मात्र तरीसुद्धा मी दर्शन घेणारच या भूमिकेवर नारायण राणे ठाम होते आणि आज शिवसेनेनं आपली भूमिका बदलल्याची यावेळी चर्चा सुरू झाली आहे। शिवसेना हे नारायण राणेंना बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यापासून रोखणार नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतली, त्यामुळे शिवसेनेनं आपली भूमिका बदलल्याची जोरदार चर्चा होती आहे। तर जन आशीर्वाद यात्रा ही सुरुवात झाली आहे, शिवरायांना अभिवादन करून या यात्रेला सुरुवात करण्यात आली, त्यानंतर भाजपचं शक्ती प्रदर्शन हे संपूर्ण मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे। नारायण राणे यांनी कोळी बांधवांशी संवाद साधला, या ठिकाणी त्यांनी कोळी बांधवांच्या भावना जाणून घेतल्याशिवाय सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनसुद्धा त्यांनी यावेळी दिलंय। काही अडचणी असतील, काही समस्या असतील तर त्या थेट तुम्ही माझ्यापर्यंत मांडू शकता असं सुद्धा राणेंनी म्हटलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी सूरज सावंत हे थेट जोडले गेले। सूरज, काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती आहे? राणेंची ही जन आशीर्वाद यात्रा सुरुवात झाली आहे। नक्की राणेंची जन आशीर्वाद यात्रा जी आहे ती सकाळपासून सुरुवात झालेली आहे। कुठल्याही क्षणी राणे हे सावरकर स्मारकात येतील आणि सावरकर स्मारकात भेट दिल्यानंतर राणे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी भेट देणार आहेत, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। एकीकडे शिवसेनेने देखील आव्हान दिलं होतं, मात्र आता कुठेतरी असं सूत्रांकडनं सांगण्यात आलेलं आहे की शिवसेना या कार्यक्रमाला विरोध करणार नसल्याचं, त्यामुळे शिवसेनेचा कुठेतरी विरोध हा मंदावलेला पाहायला मिळत आहे। मात्र तरीही खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे या संपूर्ण परिसराला एक छावणीचं स्वरूप आलेलं आहे। या ठिकाणचे ज्या पार्किंग स्लॉट्स आहेत त्या देखील खाली करण्यात आलेले आहेत, रस्त्यावर वाहनं थांबून दिली जात नाही आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। भाजपचे पदाधिकारी या परिसरात जमण्यास देखील सुरुवात झालेली आहे। नुकतेच राजपुरोहित यांनी सावरकर स्मृतीस्थळाला भेट दिलेली आहे, यासह अनेक आमदार आहेत, माजी आमदार, नगरसेवक, त्याचबरोबर राणे समर्थक जे कार्यकर्ते आहेत ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेले पाहायला मिळत आहेत। नक्कीच, तर आपण पाहतोय जन आशीर्वाद यात्रा ही सुरू झाली आहे आणि कोणत्याही क्षणी या ठिकाणी नारायण राणे बाळासाहेब यांच्या स्मारकावर पोहोचतील आणि त्या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे, त्यामुळे आता भाजप आणि महाविकास आघाडी यामध्ये हे जो संघर्ष आहे तो दिसून येतोय। आपण जाऊया वैदेही काणेकर, आमच्या प्रतिनिधी ह्या थेट जोडल्या गेल्यात। वैदेही, तुम्ही या ठिकाणी आहात, त्या ठिकाणी कशा प्रकारे परिस्थिती आहे? आपण सकाळपासूनच पाहतो नारायण राणेंची ही जन आशीर्वाद यात्रा आता सुरू झाली आहे आणि काय नेमकी परिस्थिती या ठिकाणी आहे? बाळासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी आता ही यात्रा पुढे सरसावली। नमस्कार,
नक्कीच जर आपण बघितलं तर जन आशीर्वाद यात्रा जी आहे ती दादरच्या दिशेने सरकलेली आहे आणि दादरमध्येच शिवाजी पार्क परिसरामध्ये काही वेळेतच ही जन आशीर्वाद यात्रा पोहोचणार आहे। मी सध्या उभी आहे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक परिसरामध्ये आणि मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने या ठिकाणी जो आहे तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपण बघतोय की या परिसरामध्ये खरं तर शिवाजी पार्कचा हा परिसर आहे आणि नेहमीच हा परिसर जो आहे तो अत्यंत गजबजलेला असतो, मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला बघायला मिळतो आहे। अगदी महिला पोलीस देखील जे आहेत त्या देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत। विशेष म्हणजे दादरमध्ये शिवाजी पार्कच्या या परिसरामध्ये आल्यानंतर राष्ट्रीय स्मारकाला सर्वप्रथम जे आहे ते नारायण राणे या ठिकाणी येणार आहेत। या ठिकाणी सावरकरांना जे आहे ते पुष्पांजली देणार आहे आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात हा तैनात तर करण्यात आलेला आहे पोलीस बंदोबस्त, पण आपण जर समोर बघितलं तर समोरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात जे आहे ते भाजपचे कार्यकर्ते जमलेले बघायला मिळत आहेत। कारण जेव्हा सावरकर स्मारकाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी नारायण राणे येतील तेव्हा त्यांच्यासोबत केवळ आणि केवळ चारच लोक आज जाऊ शकतील असं पोलिसांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खरं तर हा सगळा पोलीस पहारा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। याच्या आधी जर आपण बघितलं तर दादर परिसरामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष जो आहे तो वारंवार बघायला मिळाला होता आणि हाच संघर्ष आत्ताच्या या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं दिसू नये याची पुरेपूर काळजी जी आहे ती पोलीस घेताना बघायला मिळत आहे। अगदी या सावरकर स्मारकाच्या परिसरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, पण समोरच्या बाजूला असलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाच्या परिसरामध्ये देखील मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मैदानापासून बाहेरच्या बाजूला येणाऱ्या प्रत्येक गल्ल्या ज्या आहेत त्या ठिकाणी बॅरिकेड लावून बंद करण्यात आलेल्या आहे। याशिवाय परिसरामध्ये कोणालाही थांबो देत नाहीयेत, अगदी बंदोबस्त जो आहे हा या ठिकाणी सध्या बघायला मिळतो आहे आणि एकूणच काही वेळेतच खरं तर नारायण राणे यांची ही जन आशीर्वाद यात्रा या ठिकाणी येणार आहे आणि नारायण राणे या ठिकाणी आल्यानंतर एकूणच कशा पद्धतीचं चित्र असेल ते पाहणं खरं तर अधिक महत्त्वाचं ठरेल। नक्कीच वैद्य, जर आपण पाहिलं तर काल शिवसेनेकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली होती की नारायण राणेंना त्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊ दिलं जाणार नाही आणि आता मात्र शिवसेनेनं आपली भूमिका बदलली आहे, त्या संदर्भात काय सांगाल? नक्कीच जर आपण बघितलं तर काल ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया जी आहे ती विनायक राऊत यांच्याकडून आलेली होती ती कडवट आणि कट्टर शिवसैनिकाची प्रतिक्रिया होती असं देखील म्हणण्यात आलेलं आहे। कारण याच्या आधी शिवसेना विरुद्ध नारायण राणे हा संघर्ष अनेकदा बघायला मिळाला होता, ही तेढ अनेकदा बघायला मिळाली होती आणि त्याच्यातूनच आलेली ही प्रतिक्रिया होती असं देखील मत जे आहे ते व्यक्त करण्यात आलेलं आहे। एकूण या ठिकाणी खरं तर बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर नारायण राणे यांना येऊ दिलं जाणार नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती विनायक राऊतांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली बघायला मिळाली। मात्र त्यानंतर पक्षाकडून आदेश आलेला आहे की कुठल्याही पद्धतीची काहीही तेढ जी आहे ती निर्माण करू नका, शांततेच्या वातावरणामध्ये सगळं जे आहे ते जन आशीर्वाद यात्रा जी आहे ती होऊ द्या असं पक्षाकडून जे आहे ते आलं असल्याचं मत अनेक शिवसैनिकांकडून व्यक्त केलं जात आहे आणि एकूणच नारायण राणे यांच्या या विषयावर किंवा या जन आशीर्वाद यात्रेबद्दल कुठलाही शिवसैनिक सध्या बोलायला तयार नाही आहे। आणि जर नारायण राणे या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी येणार असतील तर त्यांना येऊ द्यावं असं देखील मत जे आहे ते आता शिवसैनिकांचं ऐकायला मिळत आहे। त्याच्यामुळे एकूणच कालची प्रतिक्रिया जी आहे ती अतिशय तिखट प्रतिक्रिया होती, उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती आणि आजची प्रतिक्रिया जी आहे ती पक्षाकडून कोणताही अशा पद्धतीचा आदेश नाही आहे आणि शांततापूर्ण वातावरण ठेवण्याचा आदेश खरं तर उद्धव ठाकरे यांनी दिले असल्यामुळे एकूणच शिवसैनिक जे आहे ते काहीसे मवाळ भूमिका घेताना दिसून आलेले आहेत। नक्कीच वैद्यही, तर ही जन आशीर्वाद यात्रा कदाचित संघर्ष यात्रा होईल का असा सवाल या ठिकाणी निमित्तानं उपस्थित होतोय। सूरज आणि वैद्यही तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा, काही अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेत राहणारच आहोत, मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, लगेचच परत येतोय, पाहत राहा साम टीव्ही।